ही गोष्ट इसवी सन 1930 मधली आहे. सतना गाव इंग्रजांच्या ताब्यात होत. सगळे इंग्रज त्यांच्याकडून दुप्पट लगान घेत होते आणि त्यांना खूप त्रास देत होते. गावात दुष्काळ पडल्यामुळे गावकऱ्यांकडे त्यांना दुप्पट दाम देण्यासाठी पैसेही राहिले नव्हते आणि त्याचमुळे इंग्रज ह्या लोकांनी त्या लोकांना त्यांच्या दुकानात त्यांच्या घरामध्ये साफसफाई आणि छोट्या मोठ्या कामासाठी ठेवलं. रामलाल त्याच गावातला एक शेतकरी होता जो त्याच्या परिवारासोबत मलकापूर या गावामध्ये राहत होता. लगान दिली नाही यामुळे एडवर्ड जो सतना गावाचा इन्चार्ज होता त्यांच्याकडे साफसफाईचं काम करत होता. आज तू पुन्हा लेट आलायस. सकाळचे 8 वाजले आणि पूर्ण घर घाण झालेलं आहे. मालक मी तर केव्हापासून तुमच्या घराबाहेरच होतो. गोरी मॅम साहेब झोपली होती त्यामुळे त्यांना उठवलं नाही. तोंड्यापेक्षा आपले हात चालव, तेच चांगलंय. जा आणि लवकर साफसफाई कर. जसं तुम्ही म्हणाल. जसं प्राणलाल एडवर्डच्या घरातून गावामध्ये येतो सगळे गावकरी त्याच्याकडे जाऊन बोलतात. काय प्राणलाल, तू तुझ्या मोठा मालक एडवर्डला लगान कमी करायला सांगितलेलं की नाही? आज ते रागात होते यामुळे मी कुठला मुद्दा नाही काढला, नाहीतर माझ्यावर रागवून आणखी लगान वाढवला असता. तुझा तर चांगलंय, तू तिथे काम करून आपलं लगान कमी करून घेतोस. पण आपल्या गाववाल्यांचा तर काही विचार कर. साफसफाई करणं मला पण पसंत नाहीये आणि जर यावर्षी सुद्धा पाऊस नाही पडला तर आपल्या खाण्याचा सुद्धा इंतजाम नाही होणार. गाववाले काही दिवस पावसाची वाट पाहतात पण पाऊस पडतच नाही. एडवर्ड त्याच्या काही कर्मचाऱ्यांसोबत गावामध्ये पोहोचतो. तुम्ही सगळ्यांनी मला मागच्या 3 महिन्यापासून लगान नाही दिलाय आणि आता हे वाढतच चाललंय. हुजूर, तुम्हाला तर माहितीच आहे, सुका पडल्यामुळे आमच्याकडे काहीच वाचलं नाहीये. किराणा पण आम्ही थोडं थोडं करून खातोय. याच्याशी मला काय, आम्हाला लगान पाहिजे, नाहीतर मी सगळं काही हिसकावून घेणार. तुझं घर सगळं काही आणि अंग्रेजी हुकूमत लादून टाकणार. जर तुम्ही असं केलं तर आम्ही कुठे जाणार आणि काय खाणार? या गावाशिवाय आमचं काहीच नाहीये. कृपया करून आमच्यावर दया करा. यांच्या घरातलं सगळं किमती सामान घेऊन ये. फक्त काहीच दिवस खाण्याचं राशन पूर्ण गावामध्ये वाचलेलं असतं आणि राशनची समस्या घेऊन सगळे गावकरी सोच विचार करू लागतात. या काही दिवसाच्या किराण्यामधून आपलं काहीच नाही होणार. आपल्याकडे दुसरा कुठला रस्ता सुद्धा तर नाहीये. फक्त एक रस्ता आहे, आपल्याला जाऊन आपल्या पितृदेवाला मनवावं लागणार आहे, तेव्हा जाऊन काहीतरी उपाय निघणार. याच्याशिवाय कुठलाच उपाय नाहीये. सगळे गावकरी उदास चेहरे आणि दयाची भीक मागण्यासाठी पितृदेवतेच्या मंदिराकडे जातात. हे नाथ, आमची रक्षा कर. नक्कीच आमच्या पूर्वजांनी काहीतरी तर काम चांगलं केलं असणार. गावातले मोठे आणि लहान मुलं सगळे भुकेले आहेत. काय करायचं आता देवता, आमच्यावर कृपा करा. आणि त्यावेळेस प्रार्थना ऐकून तिथे त्यांची कुलदेवी प्रकट होते. काळजी नको करूस, या मंदिरची माती घेऊन जा आणि त्या मातीचा विशाल चुला बनवून त्याच्यावरती जेवण बनवा. तो चुला पाण्याने जळेल आणि हा, सुरुवात काही गोडनी करा. जे काही तुम्ही त्यामध्ये बनवाल पूर्ण गावासाठी ते भरपेट होईल. आणि एवढंच बोलून देवी अदृश्य होऊन जाते. सगळे गावकरी आनंदी होऊन मंदिराच्या मातीने एक मोठा आणि विशाल चुला बनवतात. ते तर चांगलं झालं होतं की या वर्षी माझ्या शेतात काही गाजराचं उत्पादन झालं. या चुलीवर सगळ्यात आधी गाजराचा हलवा बनणार. त्यांच्या एवढ्या बोलण्यानंतर सगळे गावकरी गाजराचा हलवा बनवण्याची तयारी करू लागतात. गाजराचा हलवा बनवण्यासाठी आपल्याकडे पाणी सुद्धा तर नाहीये. माझ्या घरी एक खंड पाणी ठेवलंय, मी ते घेऊन येतो. प्राणलाल मोठ्या चुल्यामध्ये शिडीने चढवून त्या सगळी सामग्री त्या चुल्यामध्ये टाकतो. जसं गावकरी चुल्यामध्ये पाणी टाकतात लगेचच तो चुला तिथे पेटतो. कमाल झालं, आपल्या सगळ्यांची प्रार्थना कामी आली. असं वाटतंय आपले जुने दिवस परत आले आहेत. सगळ्यांनी खूप चवीने गाजराचा हलवा खाल्ला
खूप दिवसानंतर असं वाटतंय की खूप पोट भरून जेवण केलंय. बस कसंही करून पाऊस पडावा. जेव्हा खाणं आणि राहण्याची सुविधा झालेली आहे तर आता कुठल्या गोष्टीची चिंता. जर अंग्रेजांना ह्या चुलीबद्दल माहीत पडलं सगळं काही बर्बाद होऊन जाईल. आम्हाला तर फक्त तुझी काळजी आहे. असं तर नाही होणार की तू तुझं तोंड. तू असा विचार सुद्धा कसा करू शकतो. मी असं का करणार सांग मला. गाव माझं पण आहे आणि मी पाण्याच्या चुलीबद्दल कोणालाच नाही सांगणार. तू आजकाल कामावर का नाही येत आहेस? ते काय आहे ना, शेतीची वेळ आली आहे आणि घरातल्या काही कामामुळे सुद्धा मी नाही येऊ शकलो आणि मी आता तुमच्याकडे साफसफाई नाही करू शकणार. प्राणलाल एडवर्ड आणि त्याच्या कर्मचाऱ्यांसमोर ह्या सगळ्या गोष्टी बोलून निघून जातो. या मूर्खाचं आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. खूप जास्त बोलून गेला. सर, मी बघितलं आहे की यांच्या गावामध्ये आता सगळ्या समस्या दूर झाल्यात आणि माझा खबरी बोलला की यांच्याकडे पाण्यावर चालणारी एक चूल आहे. त्या चुलीवर पाणी टाकल्याने पूर्ण गावाच्या जेवणाची व्यवस्था होऊन जाते. व्हॉट नॉनसेन्स, काय बकवास आहे. जर तुम्हाला माझ्यावर विश्वास नाहीये तर तुम्ही स्वतः जाऊन बघून या काय आहे तर तिथे. एडवर्ड त्याच्या कर्मचाऱ्यांसोबत त्या गावामध्ये जाऊन पाहतो आणि तिथे गेल्यानंतर त्याला माहिती पडतं की कर्मचाऱ्यांचं बोलणं खरं आहे. एक खूप मोठा विशाल चुल्हा त्यांना तिथे दिसतो. आय कांट बिलीव दिस. आपल्याला या चुलीला आपल्या कब्जात घ्यावं लागणार. हा, यासाठी खूप सारे हत्ती लागणार कारण ती चूल खूप खूप मोठी आहे. याला मनुष्य नाही घेऊन जाऊ शकणार. दुसऱ्याच दिवशी जा आणि जाऊन त्या मोठ्या चुलीला घेऊन या. एडवर्ड आणि त्याचे कर्मचारी गावातल्या कोणत्याच माणसाचं काहीच ऐकत नाहीत. एडवर्ड आणि कर्मचारी तिथे खूप सगळे हत्ती आणून विशाल पाण्याने जळणारा तो चुल्हा तिथून घेऊन जातात. चुल्ह्याच्या व्यतिरिक्त काहीतरी दुसरं घेऊन जावा, नाहीतर आमचं काय होईल, आम्ही कुठे जाऊ. आणि त्या चुल्ह्याला त्यांच्या घरी घेऊन जातात. आता आपण काय करणार. खूप दिवसानंतर या गावात चांगले दिवस आले होते. या अंग्रेजांकडून हे पण बघणं नाही झालं. सगळं काही कुळदेवतेच्या हाती आहे. चला मंदिरात जाऊन पुन्हा दयेची भीक माग. आणि अशा प्रकारे सगळे मंदिरामध्ये जातात. लगेचच देवी तिथे प्रकट होते. असा छळ कपट आमच्या सोबत कधीपर्यंत चालत राहणार आहे. हे अंग्रेज आमच्यावर कधीपर्यंत जुलूम करणार आहेत. कृपा करा देवी. तुम्हा सगळ्यांची सगळी समस्या त्या कपटी लोकांना भोगावच लागेल. दुसरीकडे सगळे इंग्रज खुश होते. त्यांना चुला हासिल करून असं वाटत होतं की जसं त्यांनी जग जिंकलं असेल. हे जाळण्या गोष्टे, चला जाऊन या चुलीला सुरू करूया. हो, आम्ही सगळे तुमच्या आवडीचा पनीर मसाला बनवतोय. इंडियन जेवणाची गोष्टच निराळी आहे. कर्मचारी जसं शिडीवरती चढून चुल्यामध्ये पनीर टाकतात, एडवर्ड आणि बाकी सगळे खुश होतात. पाणी टाक्या. एडवर्डच्या सांगण्याने जसं कर्मचाऱ्याने चुल्यामध्ये पाणी टाकलं, त्या चुल्यामधून पूर्ण सापांचा वर्षाव झाला. पळा इथून, पळा. साप, साप, मला विंचू डसलाय. एडवर्ड तिथून घाबरून गावाकडे निघून जातो आणि गावकऱ्यांची माफी मागू लागतो. तुम्ही जाऊन आपली चूल घेऊन या. मला ना चुली पाहिजे ना तुमचं लगान. मी पहिल्याच फुर्सत मध्ये विदेशासाठी रवाना होऊन जाणार. मला वाटतंय देवीच्या आशीर्वादाने ही कमाल दाखवली आहे. सगळे गावकरी त्यांच्या जादुई पाण्याने चालणाऱ्या चुल्ह्याला घेऊन परत येतात आणि त्यामध्ये पाणी टाकून दावत करतात आणि आनंदाने त्यांचं आयुष्य घालवू लागतात.